पनवेलमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणून प्रशासकीय भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचे काम प्रगतीपथावर असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी अधिकारी आणि ठेकेदारांसमवेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या 5 ऑगस्टपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करणार असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले आहे. सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असावीत जेणेकरून नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होईल. या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रयत्न आणि पाठपुराव्यातून पनवेल शहरातील पूर्वीच्या तहसीलदार कार्यालयाच्या जागेवर प्रशासकीय भवन साकारत आहे. तळमजला आणि 3 मजली अशा या भवनाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी पाहणी केली आणि याबाबतची माहिती अधिकारी वर्गाकडून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी भवनाच्या सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती देत येत्या 5 ऑगस्टपर्यंत सर्व उर्वरित कामे पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी PWD चे डेप्युटी इंजिनियर मिलिंद कदम, विद्युत कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टे, उपअभियंता श्रीमती जाधव, कनिष्ठ अभियंता उज्ज्वला गायकवाड, राजेश गायकर, ठेकेदार गिरीश कवाणे उपस्थित होते.